नमस्कार मित्रांनो, माझं नाव सक्षम आहे आणि मी डिग्रीच्या शेवटच्या वर्षाला शिकत आहे. माझ्या आईचं नाव कोमल आहे. नावासारखीच आहे, एकदम कोमल, स्वीट देखणी, भरलेल्या शरीराची. आता मम्मी 40 असेल पण 36 वाटते. मम्मीचे आंबे गोल गोल आहेत आणि गांठ पण मस्त आहे बाहेर निघालेली. मी तर जेव्हा पण घरी सुट्टीला जातो मम्मीला बघून बघून माझी हालत खराब होते. मी राहायला हॉस्टेलला असल्यामुळे मी घरी गेलो की मम्मीचे फोटो काढतो लपून लपून आणि इकडे येऊन मनसोक्त हलवतो मम्मीच्या नावाने. झालं असं, माझ्या कॉलेजला फंक्शन होतं शेवटचं. मम्मीला बघायला आणि भेटायला आली होती. मम्मी सकाळी आली तेव्हा स्लीवलेस ब्लाऊज आणि साडी घालून आली होती. मम्मी जेव्हा हात वर करायची तेव्हा तिची बगल बघून बघून घामाचा वास सुंगून बोला ताटला होता. असं वाटत होतं आता हात वर करून चाटायला चालू करू. मम्मीची साडीतून पण गान मटकायची चालताना. दिवसभर मम्मीने फिरवून रात्री हॉस्टेलवर आणलं होतं मम्मीला मी. आम्हाला प्रत्येकाला एक छोटीशी खोली होती, त्यात फक्त एक खाट, टेबल आणि कपाट मावायचं. चालायला जागा नाही, उठून 4 पुढं गेलं की बाथरूम. हॉस्टेल भरलं होतं. भरपूर जणांचे आई पप्पा भाऊ असे नातेवाईक आले होते, त्यामुळे जागा नव्हती. मम्मी माझ्या खोलीत आल्यावर मी म्हटलं तू वर झोप, मी खाली पडतो. तर मम्मी म्हणाली नको, मी पडते, तू झोप. शेवटी दोघं एका खाटवर झोपू असं ठरलं. मम्मी फ्रेश होऊन बाहेर आली. मम्मीने फक्त उद्यासाठी साडी आणली होती. मम्मीला चेंज करायचं होतं तर मम्मीला मी माझा शर्ट दिला. मम्मीने शर्ट घातला म्हणून मी बाथरूममध्ये मुतायच्या वाहनाने गेलो. तिथे बघितलं तर मम्मीची काळी ब्रा आणि चड्डी टाकली होती साडीच्या आत. मी वास घेतला. मम्मीच्या पुच्चीच्या वासाने माझा बुल्ला ताटला. मी बाहेर आलो. मम्मीने ब्लाऊज काढला आणि शर्ट घातला. त्यातून मम्मीचे मनुके साफसाफ दिसत होते. मम्मीने खाकी पेटीकोट तसाच ठेवला खाली. आमच्याकडे पांघरून पण एक होतं, त्यामुळे मी आणि मम्मी चिटकून झोपलो होतो. मम्मीने मला गांठ चिटकवली होती. माझ्या लवड्याचे हाल झाले, मला राहवत नव्हतं. शेवटी मी बुल्ला गांडीला लावला आणि हळूहळू घासू लागलो. मला वाटलं मम्मी थकून झोपली असेल. आता मी बुल्ल्याबरोबर गांडीच्या हौलात घुसवण्याचं बघत होतो. मी विसरलो होतो नातं होतं. आज मम्मीला झवल्याशिवाय सोडणार नव्हतो. मम्मी हालत नव्हती. मी उठून मम्मीच्या केसांचा वास घेत होतो आणि मानेवर पापी घेतली आणि मी हळूच पुढे हात टाकून पहिले तर छातीवर हात ठेवला, हळूहळू फिरवला. तरी मम्मीची हालचाल होत नव्हती म्हणून मी दाबायला चालू केलं. आता मी पार ताकदीने चोळत होतो. वरून मनुके पिळत होतो, चोळत होतो. मम्मीने गांड बुल्ला चिटकवला होता. मला पुढे करू का नको असं काही कळत नव्हतं. मी वैतागून सरळ झोपलो तर थोड्या वेळाने मम्मी सरळ झाली. मला परत मूठ चढला होता बॉल दाबायचा. मी बॉलवर हात ठेवला गेलो तर माझी गांडच फाटली. मम्मीने शर्टाचं बटन खोलून उघडी झाली होती. नगड्या बॉलवर हात पडताच मम्मी हल्ली पायातले पंजण वाजले. मी दाबायला चालू केले मुलायम बॉल. मी जवळ झालो आणि बॉल तोंडात घेऊन जसं चोखायला लागलो मम्मीने आ केलं. मला समजलं मम्मी जागी आहे आणि तिला पण हे हवं आहे. मी मम्मीच्या अंगावर चढलो आणि बारी बारी दोन्ही बॉल चोकत होतो. मला मम्मीची बगल चाटायची होती. मी मम्मीच्या कानात म्हणालो शर्ट काढ ना. मम्मी मला नाही जमत आहे असं बोलली. तर मम्मीने शर्ट काढला. मी हातवर केला आणि ती घामाची बगल चाटू लागलो. मम्मी नुसती आ आ करत होती.
मी मम्मीच्या मानेवर गालावर पापी घेत होतो. मी होठावर होठ ठेवले आणि तसाच मम्मीचा होठ चुसत होतो. थोड्या वेळाने मम्मीने पण जीभ बाहेर काढून मला साथ द्यायला चालू केली होती. मम्मी एकदम नशिली झाली होती, जसं काय लय दिवसांनी झवत असल्यासारखी करत होती. मी मम्मीच्या पेटीकोटचा नाडा काढला, मम्मीची गांड उचलून पेटीकोट काढला, पुच्चीला हात लावला तर ती हल्ली दचकली, पुच्ची ओली झाली होती. मी पेटीकोटने पुच्ची पुसली, मध्ये घुसलो आणि अंधारात जीभ बाहेर काढून चाटायला चालू केलं. मम्मी थरथर कापत होती. मम्मीने डोकं पकडलं आणि दाण्यावर लावलं, म्हटली चाट जरा इथे चाट चोक. मम्मीने मम्मीकडून असल्या ऑर्डर ऐकून अजून जोश चढला होता. मी जिभेने सुरू झालो. मम्मी पूर्ण कप कापत होती, पाय हवेत ठेवून चाटवून घेत होती. नंतर स्वतःच म्हणाली, बस ये चल वर, आता बस कर झवायला घे. मी वर आलो, मला काही अंधारात दिसत नव्हतं. मम्मीने बुल्ला पकडला आणि हाताने हलवून हलवून टाईट केला. स्वतःच्या हातावर थुकून बुल्ला ओला केला आणि पुच्चीवर ठेवून म्हणाली, मार शॉट. मी पहिला शॉट टाकला. मम्मी हळूच ओरडली आऊच करून. दोन चार शॉटमध्ये बुल्ला पूर्ण आत घुसला होता. मम्मीने मला तसंच थांबायला लावलं जरा वेळ. ती खरंच लय वेळाने झवून घेत होती. पुच्ची टाईट होती, मला दुखत होतं. सुपड्याची स्किन मागे पुढे होत होती. मग थोड्या वेळाने म्हणाली, हळूहळू कर. आम्ही सुरू झालो. आता पुच्ची परत ओली झाली. बुल्ला पचपच करत आत जात होता. आता जोर जोर आत कर म्हणाली. मला घट्ट पकडत होती शॉट मारताना. जव जव थांबू नकोस, आ आ आई ग, असंच करत राहा, थांबू नकोस. मी हे ऐकून ऐकून पुच्चीतच पाणी सोडलं पचकन. मम्मी पण उफ करत मला मिठीत घेऊन कसकन पकडून ठेवलं जरा वेळ. मला तर कसं तर वाटत होतं मी स्वर्गात गेल्यासारखं. मला विश्वास होत नव्हता आता जे काही झालं ते खरंच आहे का. त्या मग मम्मी उठून बाथरूममध्ये जाऊन आली. नंतर तशीच नागडी माझ्यासोबत चादरीत मला कवटाळून झोपली. मी पण बॉल चुकून कंटाळून आणि झोपून गेलो. तो तसाच तोंडात राहिला बॉल. सकाळी मम्मीने उठवलं. मम्मी आंघोळ करून पेटीकोट ब्रामध्ये उभी होती. माझं पण पाणी तापत आलं होतं. मला आंघोळ करायला लावली. मम्मीने आज पण स्लीवलेस ब्लाऊज घातला होता. मस्त मेकअप करून तयार. मग आम्ही दोघं कॉलेजला गेलो. कोपऱ्यात दोन सीट पकडून बसलो. मी मम्मीकडे बघत होतो. मम्मी मला म्हणाली, काय झालं. मी म्हटलं, तू आज एकदम सुंदर दिसतेस. मम्मी लाजली, काय दिसतेस. मी म्हटलो, खूप छान दिसतेस. मम्मीने मांडीवर चापट मारली, चल काही बोलू नकोस. मी मम्मीला म्हटलं, मम्मी आज जाऊ नकोस ना प्लीज, आजची रात्र पण थांब. मम्मीने माझ्याकडे बघितलं आणि म्हणाली, का काय करू थांबून. मी म्हटलं, कालसारखं करू. मम्मी लाल झाली, नको राहू दे, काल झालं तेवढं पुरे आता. मी मम्मीच्या मागेच लागलं. मम्मी म्हणाली, बघू ठरवू नंतर. कार्यक्रम झाल्यावर मम्मीचे फोटो काढत होतो तेव्हा मम्मी मला म्हणाली, माझ्यासोबत फोटो काढ. मी मम्मीला चिटकलो आणि मम्मीच्या बोचावर हात ठेवून दाबत होतो. मम्मी घाबरली होती, म्हणाली, अरे काय, कोणी बघितलं तर पचका होईल. सारखं माझ्या मित्राचे मम्मी पप्पा दोघे आले होते. तो स्पेशल रूम घेऊन राहत होता बिल्डिंगमध्ये. माझ्या आणि त्याच्या मम्मीची गट्टी जमली होती. संध्याकाळी त्याच्या घरी जायचा प्लॅन ठरला होता. थोड्या वेळाने जाणार होतो. मम्मीने त्यांच्या मम्मीला हॉस्टेलबद्दल सांगितलं तर लगेच त्यांनी आम्हाला त्यांच्या रूमवर राहायला सांगितलं. आजची रात्र ते दोघं घरी जात होते. दोन दिवसांनी माझा मित्र येणार होता. मम्मीने सांगितलं की आमचं तिकीट उद्या संध्याकाळचं आहे. मम्मीने डोकं लावून मस्त ऐसपैस घरचा
जुगाड केला होता घराचा. मी खुश होतो. मम्मी थांबते म्हणून आम्ही त्यांना सोडून माझ्या रूमवर सामान घेऊन आलो. पुढे काय झालं हे तुम्हाला मी पुढच्या स्टोरीत सांगेल. तोपर्यंत धन्यवाद. आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.